कोणाचा इतिहास काढून टाकू? मी आपल्याला सांगू का आपण का देशाला माग 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 नेत चाललोय कम्युनिस्टो? तो देशाच त्या इतिहासामधनं काढला तरी इतिहासात नोंद कायमची राहणार आहे ना का? नाही राहणार. त्याच्यावर जो इतिहास आहे त्याला घाबरायचं काय? आहे तो आहे. त्याच्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपला नवीन आपण सगळ्यांनी काम सुरू केलेलं आहे त्यावेळेसपासून. त्याच्यावर हे जे काही आहे कुठल्या विचारसरणीत आपण जातो काय करतो मला तर काही कळत नाही. त्याच्यातून महागाई कमी होणार आहे, बेरोजगारी कमी होणार आहे. पण एक मिनिट, मी तुमचा मुद्दा संपवतो. शेवटी राज्य सरकारमध्ये हायर टेक्निकल एज्युकेशन जे मिनिस्टर असतात किंवा शालेय शिक्षण मंत्री असतात किंवा सरकार म्हणून ते असतात, त्यावेळेस त्यांना पाहिजे तो निर्णय ते त्या ठिकाणी घेऊ शकतात कारण ते तिथं आता सरकारमध्ये बसलेले. कशावर आता 55 नाही लांब तो 100 कोटीच्या पुढे जाणार आहे कारण सध्या आम्हाला दुसरे काही मुद्दे राहिलेले नाहीत. आम्ही काय लोकांच्या समोर जायचं? आपण एखादं प्रॉडक्ट, हे काही प्रॉडक्ट आहे असं मी म्हणत नाही, पण एखादं प्रॉडक्ट बाजारामध्ये विकण्याच्या करता सारखं सारखं लोकांना जाहिरातबाजीनं पार तिथं हॅमरिंग करावं लागतं. हे असं आहे, हे तसं आहे, ते असं आहे, तसं आहे, तशा पद्धतीनं लोकांनी यांना विसरू नये म्हणून जनतेच्याच टॅक्स रूपाने आलेल्या पैशातनं यांची मस्तपैकी जाहिरातबाजी चाललेली आहे. जर त्यांनी वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनेच्या बद्दलची जाहिरात करून लोकांना जाग केलं असतं की बाबा बार्टीच्या आमच्या ह्या योजना आहेत, सारथीच्या आहेत, महाज्योतीच्या आहेत, अमृतच्या आहेत, अशा अनेक महामंडळाच्या वगैरे त्याची गरज आहे, त्या जर दिल्या असत्या तर ठीक आहे. आम्ही पण सरकारमध्ये होतो परंतु आम्ही कधी जाहिरातबाजीला फार महत्त्व दिलं नाही. आपलं काम जर चांगलं असलं तर जनता निवडून देते. 1999 साली आम्ही निवडून आलो पुन्हा, 2004 साली निवडून आलो पुन्हा, 2009 साली निवडून आलो पुन्हा, 2014 आम्ही बाजूला गेलो. नाहीतर लोकांनी तेव्हा काय 4-9 लाख काही जाहिरातबाजी केली, 99 लाख काही जाहिरातबाजी केली, तेव्हा तर पक्ष नवीनच होता. अरे 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 अरे, आता तर कुठल्याही थराला आता राजकारण चाललेलं आहे. आज केंद्र सरकार राज्य सरकार तुम्हा लोकांच्या ताब्यात आहे, त्या बोंड्यांना सांगा तपास करा. दूध का दूध, पाणी का पाणी, येऊ द्या लोकांच्या समोर.